नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। वस्त्रात लहुजी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम। सामाजिक कार्यकर्ते आकाश तिवडे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा। कबड्डीचे प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच माननीय आकाश तिवडे यांनी दिला पर्यावरणाचा अनमोल संदेश। कवटे भाकाळा आगळगाव येथे पिंपळ वृक्षारोपण। वसाद लहुजी फाउंडेशनच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी समिती सांगली जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आकाश तिवडे यांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। कबड्डीचे प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच असलेल्या आकाश तिवडे यांनी पर्यावरणाचा अनमोल संदेश देत कवटे महाकाळ आगळगावमध्ये पिंपळ वृक्षारोपण केले। यावेळी बोलताना वसाद लहुजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रमोदजी रास्ते म्हणाले की संपूर्ण जग आज कोरोनासारख्या महामारीसमोर लढताना दिसत आहे, पर्यावरण धोक्यात आहे आणि म्हणून निसर्ग संवर्धनासाठी सर्वांनी मिळून एकत्रित येऊन काम केले पाहिजे। ही 21व्या शतकातील काळाची गरज आहे। शुद्ध आणि भरपूर प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता आहे आणि म्हणूनच आजच्या दिवसाचे औचित्य साधून पिंपळ वृक्ष लावत आहे। या निमित्ताने माननीय आकाश तिवडे यांच्या कबड्डी आणि निसर्गप्रेमाचे कौतुक जिल्हा परिषद सदस्य माननीय दत्ताजीराव पाटील यांनी केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी संजय पाटील, अजित माने, मिथुन माने, स्वप्नील माने, अमित नाईक, जगदीश रास्ते, बंडू बंडगर, सुनील पाटील, वैभव रास्ते, शरद रास्ते, विशाल रास्ते, गणेश रास्ते, शुभम माने, सागर रास्ते, निसर्गरंग फाउंडेशनचे अध्यक्ष कुलदीप देवकुळे, संभाजी केंचे, सामाजिक न्याय विभागाचे मिरज तालुका उपाध्यक्ष सचिन केंचे, प्रथमेश मोहिते, शिमोन मोहिते, सुरेश कांबळे इत्यादींसह यावेळी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।